रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। दोस्तानो, जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला आईचं आणि बापाचं दोघांचं प्रेम मिळायला पाहिजे। दोघांच्याही प्रेमात खूप असा फरक असतो। मुलाला जे हवं असतं ते मुलाला मागण्यापूर्वी आईला समजलेलं असतं, पण बापाला पुष्कळदा ते सांगितल्यावर समजत असतं। बापाच्या ह्या मनोरचनेमुळेच मुलाला हट्ट करून एखादी गोष्ट वसूल केल्याचा आनंद मिळत असतो। दोस्तानो, आईचं प्रेम हे आंधळं असतं, भाबडं असतं, म्हणूनच की काय मुलाचं काही चुकलं तर तो तिला स्वतःचा पराभव वाटत असतो, स्वतःचंच नुकसान झालं असं ती मानत असते। पण बापाचं प्रेम डोळस असतं, म्हणूनच मुलाच्या हातून होणाऱ्या चुकांचं फटकं हे मुलाला जास्त बसणार असतं। म्हणून दोस्तानो, तो कासावीस होत असतो, तो चिंताग्रस्त होत असतो, अंगावर वार झालं तर आईचं प्रेम फुंकर घालत असतं। पण बाप होणारं वार वर्षावर आडवू शकत असतो। म्हणूनच दोस्तानो, आईच्या प्रेमाला पारखं होण्याची पाळी आली तर गाभाऱ्यातली समयी वेचल्यासारखं वाटत असतं। आणि बापाचं प्रेम लाभलं नाही तर त्याच देवळाचा कळस कुणीतरी नेल्यासारखी अवस्था होत असते। म्हणूनच म्हटले, मुलाला दोघही हवीत। कडाक्याची थंडी पडली की शाल घेऊन भागत नाही, आणि नुसतं ब्लँकेट अंगावर असलं तरी पोरकेपणाची भावना तशीच राहते। म्हणूनच दोस्तानो, आईच्या शालीचा अस्तर बापानं वरून घातलेल्या ब्लँकेटच्या आत असायला पाहिजे। एकदा विचार करा। म्हणूनच दोस्तानो, आईचं आणि बापाचं हे प्रेम मिळायलाच पाहिजे। त्याचसाठी आईला जपा आणि बापाला पण जपा। चला दोस्तानो, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय। चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। न कळलेल्या गोष्टी कधीतरी मागे वळून पाहिलं की जवळून समजून येत असतात। प्रेरणा आणि जिद्द या अशा गोष्टी आहेत, त्या जर मनात घेतल्या तर झोपलेल्यांना जागे करतात, जागे असणाऱ्याला चालण्यास प्रवृत्त करतात, चालणाऱ्याला पळायला लावतात आणि पळणाऱ्याला ध्येय गाठायला लावत असतात। खोटी आणि मर्यादा नसलेल्या लोकांची संगत ठेवणं बंद करा, नाहीतर चूक नसताना सुद्धा तुम्हाला अनेक गोष्टीमुळे नुकसान सहन करावं लागेल। चुकांना बरोबर घेऊन केलेलं चांगलं कार्य देखील भविष्यामध्ये चुकीचं हानिकारक ठरू शकतं। पाण्यामध्ये आणि मनामध्ये एक साम्य असतं। दोन्ही जर गढूळ असतील तर दोन्ही आयुष्य संपवू शकतात। दोन्ही जर उथळ असतील तर धोक्याच्या पातळीकडेच ओढतात। दोन्ही स्वच्छ असतील तर जातील तिथं आनंद वनच फुलवतात। पण पाण्यात आणि मनात मुख्य तो फरक, पाण्याला बांध घातला तर पाणी संथ, आणि मनाला बांध घातला तर माणूस संत होतो। परिस्थितीशी झगडून पुढ आलेली माणसं ही नेहमी जपली पाहिजेत, कारण जीवनाचं तत्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात तर जगलेलीही असतात। शरीरातून मन बाजूला काढता येत नाही आणि मनातून शरीर बाजूला काढता येत नाही। दोघांचं एकमेकांच्यावर नियंत्रण असेल तरच मानवी जीवनाचं कल्याण होत असतं। कोण करतं कोणासाठी, ज्याला त्याला स्वतः हित सोडवत नसतं, दुसऱ्यासाठी जगणाऱ्याला स्वतःचं जगणं विसरावं लागत असतं। शांत राहणं ही एक साधना आहे
आणि विचारपूर्वक बोलणं ही एक कला आहे. घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्यानं घेतलं जातात तोपर्यंत घर शाबूत राहतं. पण जेव्हा सगळे स्वतःला मोठे समजू लागतात तेव्हा मात्र घर काबूत राहत नाही. नेहमी त्यांच्यासाठी ऋणी राहा जे तुमच्यासाठी कधी स्वतःची वेळ पाहत नाहीत. दररोज कोणाच्या तरी आनंदाचं कारण बना. तुम्हाला यातून मिळणारा आनंद तुम्ही दिलेल्या आनंदापेक्षा जास्त असतो. आयुष्यामध्ये घेतलेला त्रास विसरून जा पण त्यातून घेतलेला धडा मात्र कधीच विसरू नका. संतान, पत्नी, संत आणि सज्जनांचा सहवास फक्त याच गोष्टी सांसारिक तापानं होरपळणाऱ्या लोकांना आराम देऊ शकत असतात. सूड घेतल्याचा आनंद एकच दिवस टिकत असतो पण क्षमा केल्यानं मात्र आपल्या जीवनातील एक विरोधक कमी होत असतो. आणि जीवनात जेवढं कमी विरोधक असतील तेवढीच आपण जास्त प्रगती करू शकत असतो. कधी आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका कारण इथं प्रत्येकजण मतलबी झालाय. अगरबत्ती हे देवासाठी हवे असते म्हणून विकत आणली जाते पण सुगंध आपल्या आवडीचा पाहत असतात. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागत असतो. असं कोणतं सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल पण समाधानातच इतकं सुख आहे जे आयुष्यभर पुरून जाईल. एखाद्या गोष्टीचं महत्व त्याच्या किमतीवर नसतं तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असतं. खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येत असतात.